जर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. शिरपूर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक अधिकाऱ्यांच्या मुलाच्या लग्नाची रजा न टाकता गैरहजर असलेले भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई होण्याबाबत पाटील लाईन न्यूजचे संपादक संजय पाटील यांनी उपविभागीय अधिकारी शिरपूर यांना निवेदन सादर केले. भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक जयकुमार शंकर राठोड यांच्या मुलाचे लग्न असल्याने उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय शिरपूर येथे कार्यरत असलेले एकूण 27 कर्मचाऱ्यांपैकी उपअधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी जयकुमार शंकर राठोड तसेच श्रीमती बीबी वेंद्रे मुख्यालय सहाय्यक ही कर्मचारी कार्यालयात उपस्थित असल्याने त्यांच्याविरुद्ध कोणतीही तक्रार नाही. परंतु या दोन कर्मचारी व्यतिरिक्त इतर कोणाचाही रजेचा अर्ज नसताना या कार्यालयात गैरहजर राहणाऱ्या सर्व कर्मचारी व अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन पाटील यांनी दिले आहे. दरम्यान त्यावर उपविभागीय अधिकारी यांनी सदर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल असे आश्वासन दिले आहे.